आकाशवाणी नागपूर, अपूर्व मसतकर आपल्या ठळक बातम्या देत आहे. उद्योगस्नेही भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन उद्योगपतींना केलं आहे. मोदी यांच्या अध्यक्षतेखाली न्यूयॉर्कमध्ये झालेल्या विशेष गोलमेज बैठकीत 20 क्षेत्रामधील 42 जागतिक अधिकाऱ्यांचा समावेश होता. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयलही या प्रसंगी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल न्यूयॉर्क इथं कॅरिबियन समुदायांच्या व्यापारी नेत्यांची भेट घेतली. न्यूयॉर्कमध्ये आयोजित या पहिल्याच भारत कॅरिबियन नेता परिषदेत हवामान बदलाच्या समस्येला तोंड देण्यावर तसंच त्यात भारताचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री न्यूयॉर्क इथं बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मायकेल यांची भेट घेतली. उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील संबंधांचा आढावा घेतला. भारत आणि युरोपीय संघ यांच्यातील सामरिक आणि सुरक्षा विषयक संबंध अधिक करण्याबाबत त्यांच्यात एकमत झालं. राज्यात यंदा 30 सप्टेंबर पर्यंत 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट काल पूर्ण करण्यात आलं. याबरोबरच राज्यात 4 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा राज्य सरकारचा संकल्पही पूर्ण झाला आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगातर्फे शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होत असून आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली. नामनिर्देशन पत्र 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. छाननी 5 ऑक्टोबर रोजी होईल. त्यानंतर 7 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अमरावती जिल्ह्यात यावर्षी पावसानं दमदार हजेरी लावली असल्यानं जिल्ह्यातील सर्वात मोठा जलप्रकल्प असलेला अप्पर वर्धा प्रकल्प 100% पाण्यानं भरला आहे. अमरावती जिल्ह्यात मध्यम, मोठे आणि लघु अशा एकूण 85 प्रकल्पामध्ये 95% जलसाठा जमा झालेला आहे. वस्तू आणि सेवा कर विषयक अन्वेषण विभागानं काल नागपुरात धडक कारवाई केली. या कारवाईत 5 वाहन विक्रेत्यांकडून GST 25 कोटी 4 लाख रुपयांची थकबाकी 28,47,000 रुपयाच्या दंडासह वसूल करण्यात आली. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान महिला क्रिकेटचा दुसरा T20 सामना आज सुरत इथं संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. आकाशवाणीवर हिंदी आणि इंग्रजीतून या सामन्याचं समालोचन 6:50 सुरू होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता. नमस्कार.